या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दिवसेंदिवस सोलापूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून एखाद्या खातेदाराची माहिती घेऊन त्याच्या बँक अकाउंटची माहिती घेत ओटीपी नंबर विचारतात, क्षणात त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहेत। विशेष म्हणजे आलेल्या कॉलला प्रतिसाद म्हणून कोणताही ओटीपी व कन्फर्मेशन दिलेलं नसताना सुद्धा एका डॉक्टरला लाख रुपयाला चुना लागलाय। सोलापुरातील प्रख्यात डॉक्टर सत्यश्याम श्रीराम तोष्णीवाल राहणार रेल्वे लाईन्स यांना 19 जून रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमांकडून त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला। त्यावर त्यांचे आधार कार्ड, मिलिटरी कार्ड आणि पॅन कार्डचा फोटो पाठवला। ते कार्ड पाहिलं असता त्याच्यावर सतीश बलबीर सिंग असं नाव होतं। त्या कार्डवरून इसम हा मिलिटरीमध्ये नोकरीस आहे अशी फिर्यादीची खात्री झाली। मला आमच्या 50 लोकांच्या हृदयाची तपासणी करायची असं सांगून त्याकरता किती खर्च येईल असं हिंदीमधून विचारलं असता डॉक्टरांनी सर्व माहिती त्यांना सांगत असतानाच त्यांनी आम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत, त्याकरता तुमचा फोन पे नंबर आहे का असल्यास व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं। फिर्यादीनं कॉल केला असता तेव्हा फिर्यादीस तो इसम समोर दिसत नव्हता। त्याप्रमाणे व्हिडिओ कॉल चालू असताना त्याने फिर्यादीस लॉग इन करण्यास सांगितलं। लॉग इन केल्यानंतर फिर्यादीस 100 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले। त्यानंतर त्याने फिर्यादीच्या ICICI बँक खात्यावर 200 रुपये जमा झाले असल्याबाबत तपासण्याकरता सांगितलं व फिर्यादीनं तपासले असता खात्यावर 200 रुपये जमा झाले असं सांगताच फिर्यादीच्या HDFC बँक खात्यातून 130,000 रुपये अज्ञात व्यक्तीस कोणताही OTP व कन्फर्मेशन दिलेलं नसताना देखील कट झाले। त्यावर फिर्यादीने अनेक वेळा कॉल केला असता फोन बंद लागतोय, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टर तोष्णीवाल यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोपट दहीतोंडे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।